सुरुवातीला ज्यावेळी या प्रोग्राम बद्दल समजलं त्यावेळी सुरुवातीपासूनच मी पॉझिटिव्ह होतो की नाही हा प्रोग्राम करायचा आहे, कारण हा एक बिहेव्हिअरल डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे. त्याच्यामुळे मी ठरवूनच हे केलं की भले कंपनी पैसे देऊ, अगर पूर्ण आपल्याला भरावे लागत असतील तरी आपण त्याच्यामध्ये एनरोल करायचंच. कारण माझं मला आयडेंटिफाय मी आधी केलं होतं की माझ्यामध्ये काही कमी आहे, पण जसं सचिन बोलला की प्रोक्रॅस्टिनेशन आपण करत जातो, मी खूपशा गोष्टी अशाच प्रोक्रॅस्टिनेट करत होतो. आणखी एका कम्फर्ट झोनमध्ये मी आलो होतो, आणखी त्याच्यातून ते शेल तोडून बाहेर कसं जायचं मनात तर होतं, पण आपण ॲक्शन घेत नव्हतो आणि त्याच गोष्टी आपण पुढे पुढे ढकलत जातो. कारण लाईफ आरामात चाललेली आहे, कम्फर्टमध्ये चाललेली आहे, त्याचा काही गरज नाही आहे, माझं मी आरामात जगतोय. पण या प्रोग्राममध्ये ज्यावेळी आपण शिकत गेलो त्यावेळी समजत गेलं की आपण काय काय कुठं कुठे कमी पडतो, म्हणजे आपले गोल्स लाईफमध्ये तसे आपण गोल्स ठेवून जातच नाही आहे. दररोजचं आपलं दर महिन्याला पगार येतो, आपण खातो पितो झोपतो सगळं व्यवस्थित असंच चाललंय, त्याच्यामुळं कुठेच काय आपल्याला फरक पडत नाही आहे, चाललंय तसं चालू दे. पण याच्यामध्ये ज्यावेळी आपण पहिला गोल सेटिंगमध्ये शिकलो आणि ज्यावेळी सेल्फ टॉक चालू केलं त्यावेळी खरोखर समजलं की आपण कुठेच काहीच विचार करत नाही लाईफबद्दल. 10 वर्षानंतर 20 वर्षानंतर आपण काय करायचं आहे, कुठे असणार आहे. सगळ्यात मोठा फायदा हा झाला की आपले गोल सेट झाले आणि त्यानुसार त्याच्या आपण जसं सरांनी दिलेलं आहे पर्सनल ॲक्शन प्लॅन, त्याच्यामध्ये टाईम म्हणजे टाईम फ्रेम टाकून आपण स्मार्ट थिंकिंग करून त्याचे ॲक्शन्स ठरवतो आणि त्यानुसार त्याचे रिझल्ट मिळत पण जात आहेत. दुसरा चेंज आहे माझ्यामध्ये की पूर्वी कुठलीही गोष्ट बघितल्यानंतर किंवा एखादा माणूस समोर आल्यानंतर मी सगळ्यात आधी कोणतीही गोष्ट सांगायची असेल तर क्रिटिक्स करत होतो, पण म्हणजे डायरेक्टली हार्ड टॉक करून त्याला मी सगळं सांगत होतो. पण आता तेच क्रिटिक्स किंवा तेच पॉईंट्स आपल्याला सांगायचे असतील तर आपण पॉझिटिव्हली कसे सांगून त्याच्यामध्ये चेंज कसा करता येईल हा जो पॉईंट शिकलेलो आहे तो मला माझ्यासाठी सगळ्यात मोठा पॉईंट आहे. प्लस कंपनीमध्ये जर आपण करतोच पण घरामध्ये आपण आपल्या पर्सनल लाईफमध्ये तिथं आपण हेच गुण आपण तिकडे इम्प्लिमेंट करत नाही. पण सगळ्यात आता या प्रोग्राममुळे मला तो एक फायदा झालेला आहे की फॅमिलीमध्ये सुद्धा हेच आपण जे आपले हे आहे गुण आहे ते तिथं वापरल्यानंतर खूप फरक पडलेला आहे. आणखी हा घरातून मला फीडबॅक पण आलेला आहे, हा माझ्यासाठी खूप मोठा फायदा आहे. थँक्यू.